भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रांची इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर विजयासाठी दोनशे एकोणऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित पन्नास षटकांमध्ये सात गडी बाद दोनशे अठ्ठ्याहत्तर धावा उभारल्या मर्क्रमनं सर्वाधिक एकोणऐंशी तर हेन्ड्रिक्सनं चौऱ्याहत्तर धावा केल्या सिराजनं तीन तर वॉशिंग्टन सुंदर शहाबाज अहमद कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला उत्तरादाखल खेळताना शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं चोवीस षटकांमध्ये दोन गडी बाद एकशे पस्तीस धावा केल्या होत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी दीपक चहरच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली आहे